स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केया बंठिया माध्यमिक विद्यालय व एनएन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय, व्हॉट इज मीन बाय द ॲटॉमिक नंबर झेड ऑफ एन एलिमेंट अँड ॲटॉमिक नंबर झेड ऑफ सम एलिमेंट्स आर गिवन हियर, राईट डाऊन द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इच देम। जो पहिला आपल्याला तक्ता दिलेला आहे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की जर आपल्याला एलिमेंट्स दिलेले आहेत, मूलद्रव्यांची नावं दिली आहेत, त्यांचे ॲटॉमिक नंबर म्हणजे झेड दिलेला आहे की त्यामध्ये प्रोटॉन किती आणि इलेक्ट्रॉन किती त्याची संख्या दिलेली असेल, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल त्याची आउटरमोस्ट शेलमध्ये असलेली इलेक्ट्रॉन्सची संख्या काढा। तर आपल्याला ती काढता येते, आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन शिकलेलो आहोत। हायड्रोजन जो आहे तो 1 आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे 1 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन, त्याला एकच शेल आहे पहिलं आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 1। आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये त्याचा एकच इलेक्ट्रॉन आहे। दुसरा घेतलाय कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर झेड किती आहे, 6, म्हणजे 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन। मग आता सुरू करायचं, पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 4, म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये किती येणार आहे, 4। सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघायचं, ॲटॉमिक नंबर दिलाय 11, पहिल्या शेलमध्ये येणार 2, दुसऱ्या शेलमध्ये येणार 8, तिसऱ्या शेलमध्ये येणार 1, म्हणून आउटरमोस्ट शेलचा लिहिणार आपण 1। क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर झेड दिलाय 17, 17 म्हणजे 17 प्रोटॉन 17 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन केंद्रकामध्ये असतात, इलेक्ट्रॉन फिरत असतात केंद्रकाभोवती, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, 8 आणि 2 झाले 10, उरले किती, 7, आउटरमोस्ट शेलमध्ये आहेत 7। त्यानंतर एन म्हणजे नायट्रोजन, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 7, झेड जो आहे प्रोटॉन 7 प्रोटॉन 7 इलेक्ट्रॉन, पहिल्या शेल जो आहे त्यामध्ये 2 आणि उरलेले किती आहेत, 5, ते आहे आउटरमोस्ट शेलमध्ये। तर अशा पद्धतीने आपल्याला तक्ता पूर्ण करायला येतो। जर आपल्याला झेड माहिती असेल तर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काढून आउटरमोस्ट शेलमध्ये असणारी जी संख्या जी आहे ती आपण सांगू शकतो। सेकंड जो आपल्याला दिलाय की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ सम एलिमेंट्स आर गिवन हियर बाय युझिंग राईट इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड अ व्हॅलेन्सी ऑफ रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स। की आपल्याला जो तक्ता दिला आहे त्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत की किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते दिलेले आहे, त्यावरून तुम्ही कॉन्फिग्रेशन आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी सांगायची आहे। सगळ्यात फर्स्ट एलिमेंट जे घेतलेलं आहे ते लिथियम आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे झेड आहे 3, त्यामध्ये प्रोटॉनची संख्या 3 आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 3। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिताना आपण पहिल्या शेलपासून बघतो, फर्स्ट शेलमध्ये 3 पैकी किती येणार, 2, कारण त्यामध्ये 2 मावतात आणि राहिला किती आता, 1। अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिलं। नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात, मग हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आणि व्हॅलेन्सी सुद्धा किती आली, 1। कार्बनचं जर आपण बघितलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6, 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन्स आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पहिलं जे शेल आहे त्यामध्ये 2 आणि आता उरले किती, 6 मधून 2 गेल्यानंतर 4 आणि त्याचा नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आले, आउटरमोस्ट ऑर्बिट 4, त्याची व्हॅलेन्सी पण 4 आली। 5 पेक्षा जर संख्या कमी असेल तर तीच त्याची व्हॅलेन्सी असते आणि 5 पेक्षा संख्या जर वर गेली असेल तर त्यामध्ये त्याला किती इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे ती त्याची व्हॅलेन्सी असते, ते पुढे आपण बघू। मॅग्नेशियम 12 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहा, सांगा 2 8 झाले, 8 आणि 2 10 आणि राहिला किती, 2। व्हॅलेन्सी आउटरमोस्ट ऑर्बिट मधली इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे 2, व्हॅलेन्सी 2। आता ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन जो आहे त्याचा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पहिल्यामध्ये 2, आउटरमोस्ट ऑर्बिटला 6, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज 6 आणि व्हॅलेन्सी मात्र 2 येणार आहे, का तर हा 6 जो आकडा आहे तो 5 पेक्षा वर गेला, एवढे इलेक्ट्रॉन्स त्याला कोणी देत नाही स्टेबल होण्यासाठी आणि म्हणून तो काय करतो की 2 जी व्हॅलेन्सी आहे 2 इलेक्ट्रॉन्स तो मिळवतो कुठून तरी दुसऱ्या एलिमेंटपासून आणि 6 अधिक 2 8 अशाने तो परिपूर्ण होतो, म्हणून याची व्हॅलेन्सी या ठिकाणी 2 घेतली आहे।
इकडचे जे आपण बघितले ते सगळे पाच पेक्षा लहान अंक आहे, त्यामुळे तीच त्याची व्हॅलन्सी आहे. पण पाच पेक्षा वर गेल्यानंतर त्याची व्हॅलन्सी, त्याला किती इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे ती त्याची व्हॅलन्सी गृहित धरली जाते. त्यानंतर पुढे आपण आयसोटॉप्स बघूया. आयसोटॉप्स, द ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अन एलिमेंट अँड इट्स केमिकल आयडेंटिटी. सम एलिमेंट्स आर नेचर हॅव ॲटम्स विथ द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. सच ॲटम ऑफ सेम एलिमेंट्स हॅविंग डिफरंट मास नंबर्स आर कॉल्ड आयसोटॉप्स. आयसोटॉप्स म्हणजे समस्थानिके, त्याला मराठीत समस्थानिके असे म्हणतात. निसर्गामध्ये काही मूलद्रव्ये अशी असतात की ज्यांचे ॲटॉमिक नंबर तर समान असतात, परंतु त्यांचे ॲटॉमिक मास नंबर मात्र वेगवेगळे असतात एकाच मूलद्रव्यामधले. आपण बघितलंय की सर्व जी मूलद्रव्ये आहे त्या मूलद्रव्यांमधले अणू एकासारखे एक असे असतात, परंतु काही असे असतात की ज्यांच्यामधला एक काही मूल जे अणू आहेत ते वेगळेपणा दाखवतात. का वेगळेपणा दाखवतात? तर त्यामध्ये असणारी न्यूट्रॉनची संख्या ही वेगवेगळी असते. उदाहरण जर आपण बघितलं, कार्बन हॅज थ्री आयसोटॉप्स. एक आहे कार्बन 12, म्हणजे ज्यामध्ये त्याचं अणुवस्तुमान 12 आहे एका कार्बनचं अणूचं. दुसऱ्या कार्बनच्या अणूचं अणुवस्तुमान ॲटॉमिक मास नंबर इज 13. तिसरा जो आहे ॲटॉमिक मास नंबर इज 14. आपण बघितलंय की ॲटॉमिक मास नंबर कसं काढतो आपण, तर ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच आपल्याला मिळाला मास नंबर, मिळाला ॲटॉमिक मास नंबर. तर त्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळ्या असल्यामुळे हा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मास नंबर वेगवेगळा आलाय. बट द ॲटॉमिक नंबर झेड जो आहे की ज्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ती मात्र समान असते. कार्बन 6, कार्बन 6, कार्बन 6 असाच येणार आहे. म्हणजे 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन. परंतु न्यूट्रॉन वेगवेगळा आहे आणि म्हणून इथे ॲटॉमिक मास नंबर वेगवेगळे झालेले आहे. खाली आपल्याला तक्त्यात आपल्याला दाखवलंय तेच इथे दाखवलंय. कार्बन 12 अणू आहे, कार्बन 13 ॲटॉमिक मास नंबर, कार्बन 14 ॲटॉमिक मास नंबर. मास नंबर ए या शब्दाने डिनोटेड करतात ते आपण बघितलंय. इथे दिलंय 12, कार्बन 12 ॲटॉमिक मास नंबर 12, कार्बन 13, कार्बन 14 ॲटॉमिक मास नंबर 14. त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनचे नंबर किती आहेत? झेड. झेड म्हणजे प्रोटॉन नंबर. आणि जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. किती आहेत? 6 आहेत प्रत्येकामध्ये. परंतु न्यूट्रॉन मात्र बघा, कार्बन 12 जो अणू आहे त्यामध्ये न्यूट्रॉन जो आहे 6 आहे. मग या दोघांची बेरीज 6 + 6 = 12. दुसरा जो अणू आहे त्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या 7 आहे आणि त्यामुळे ॲटॉमिक मास नंबर 6 + 7 = 13 आलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो अणू आहे कार्बनचा त्यामध्ये 6 + 8 = 14. हे कशामुळे झालंय? तर त्याचा न्यूट्रॉन जो आहे त्या न्यूट्रॉनची संख्या ही वेगवेगळी आहे आणि त्यामुळे त्यांचा मास नंबर या ठिकाणी बदललेला आहे. काय समान आहे फक्त त्यामध्ये? की प्रत्येकाचा झेड म्हणजे प्रोटॉनची जी संख्या आहे ती मात्र त्या ठिकाणी समान आहे. तर अशा पद्धतीने निसर्गामध्ये आयसोटॉप्स जे आहेत ते आढळून येतात. अजूनही काही मूलद्रव्यांचे आहे, मग त्यामध्ये हायड्रोजन असेल, युरेनियम असेल, त्यानंतर क्लोरीन आहे, यांचे सुद्धा आयसोटॉप्स आपल्याला आढळून येतात. पुढचं आपण हायड्रोजन बघूया. द डायग्राम ऑफ द थ्री आयसोटॉप्स ऑफ हायड्रोजन्स आर गिव्हन बिलो. या ठिकाणी हायड्रोजनचे आयसोटॉप्स आपण बघतोय. हे तीनही अणू हायड्रोजनचे अणू आहेत. हायड्रोजनचा अणू आपण बघतो की मध्यभागी अणुकेंद्रक आणि अणुकेंद्रकाच्या भोवती त्याचा ॲटॉमिक नंबर आहे Z = 1. म्हणजे त्यामध्ये प्रोटॉनची संख्या आहे 1, तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या पण किती असणार आहे? 1. आणि म्हणून अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन दाखवलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याभोवती 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी दाखवले. न्यूक्लियस कंटेन 1 प्रोटॉन ओनली. यामध्ये एकच प्रोटॉन आहे आणि त्याचा झेड जो आहे तो 1 आहे आणि एक प्रोटॉन असल्यामुळे एकच इलेक्ट्रॉन आणि तो त्या केंद्रकाभोवती फिरत आहे. हा जो अणू आहे हा ऑर्डिनरी हायड्रोजन आहे, म्हणजे मूळ हायड्रोजनचा अणू आहे. त्यानंतर दुसरा जो आहे त्याचं केंद्रक बघा, त्यामध्ये 1 प्रोटॉन आहे आणि 1 न्यूट्रॉन आहे. यामध्ये आपल्याला न्यूट्रॉन आढळला का? नाही. तर ओरिजिनल हायड्रोजनचा जो अणू असतो त्यामध्ये न्यूट्रॉन नसतो, पण त्याच हायड्रोजनमध्ये असे काही अणू असतात की ज्यामध्ये न्यूट्रॉन्स आढळून येतात. तर हा पहिला हायड्रोजन आहे आणि याला तर याच्यामध्ये न्यूट्रॉन आढळलेला आहे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे हेवी हायड्रोजन, त्यालाच ड्युटेरियम असे म्हणतात. न्यूक्लियस कंटेन 1 प्रोटॉन अँड 1 न्यूट्रॉन.
म्हणजे यामध्ये एक प्रोटॉन आहे, एक न्यूट्रॉन आहे. एक प्रोटॉन म्हणून एक इलेक्ट्रॉन तिथे रिव्हॉल्विंग अराउंड करत आहे. आता ॲटॉमिक मास नंबर किती झाला याचा, तर 1+1=2 झालेला आहे, 2μ एवढा झालेला आहे. इथे किती झालेला आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर, केवळ एकटा प्रोटॉन आहे म्हणून त्याचं किंवा प्रोटॉनचंच वस्तुमान येणार आहे इथे. इथे मात्र प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन म्हणजे याचा ॲटॉमिक मास नंबर 2 झालेला आहे. ॲटॉमिक मास नंबर =2μ झालेला आहे. तिसरा जो अणू त्याच्यामध्ये आढळून येतो त्यामध्ये केंद्रकामध्ये 1 प्रोटॉन आहे आणि 2 न्यूट्रॉन्स आहेत. मग यांची बेरीज किती होणार आहे, 1+2=3 होणार आहे. आणि म्हणून ॲटॉमिक मास =3μ. ह्याला व्हेरी हेवी हायड्रोजन ऍटम असं म्हणतात आणि त्याला नाव आहे ट्रिटियम. म्हणजे हा हायड्रोजन, हा हायड्रोजनचा हेवी हायड्रोजन त्याला ड्युटेरियम म्हणतात आणि याला ट्रिटियम असे म्हणतात. काय फरक आलेला आहे, हायड्रोजनच्या अणूमध्ये एक प्रोटॉन आहे, इथे एक प्रोटॉन अधिक एक न्यूट्रॉन आहे आणि ट्रिटियममध्ये एक प्रोटॉन अधिक 2 न्यूट्रॉन आहे. आणि त्यामुळे त्यांचे ॲटॉमिक मास नंबर बदललेले आहे. हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1, ड्युटेरियमचं अणुवस्तुमान 2 आणि ट्रिटियमचं अणुवस्तुमान 3 झालेलं आहे. अशा प्रकारे निसर्गामध्ये हायड्रोजनचे 3 अणू जे आहेत ते आढळून येतात. त्याचप्रमाणे क्लोरीनचा सुद्धा अणू आढळून येतो. खाली आपणाला आयसोटॉप शब्द हायड्रोजन ऍटम दाखवलेले आहेत. इथे आयसोटॉप बघा, क्लोरीनचा अणू दाखवलाय, ॲटॉमिक नंबर 17, ॲटॉमिक मास नंबर इज 35. दुसरा जो आहे क्लोरीनचा अणू त्यामध्ये ॲटॉमिक नंबर इज 17, ॲटॉमिक मास नंबर इज 37. प्रोटॉन किती आहेत, 17. न्यूट्रॉन किती आहेत, 18. 18 कसे आले न्यूट्रॉन, तर हे 35 - 17 केले तर आपल्याला 18 मिळतात, न्यूट्रॉन्सकीची संख्या मिळते. आणि इलेक्ट्रॉन सुद्धा त्यामध्ये आहेत 17. त्याच पद्धतीने इथे बघा, जर ॲटॉमिक मास नंबर 37 आहे, प्रोटॉन्स आहे 17, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. आणि 37 ह्या ॲटॉमिक मास नंबरमधनं 17 प्रोटॉन वजा केले तर 20 ही न्यूट्रॉनची संख्या आपल्याला मिळालेली. आणि त्याचं आपल्याला जर डायग्राममध्ये बघायचं असेल तर अणूचं केंद्रक बघा, न्यूक्लियस ऑफ अन ॲटम, त्यामध्ये 17 प्रोटॉन, प्रोटॉनवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज दाखवतात, 18 न्यूट्रॉन. आता हे झालं केंद्रक, झालं न्यूक्लियस, झालं त्यामध्ये फर्स्ट सेल, त्यामध्ये 17 पैकी बघा, पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यामध्ये 8, झाले किती 10, उरलेले 7 बाहेर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अशा पद्धतीने हा क्लोरीन 35 आयसोटॉप आहे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 35, एवढा त्याचा ॲटॉमिक मास नंबर आपल्याला दिसतंय. दुसरा जो क्लोरीनचा अणू आहे त्याच्या अणू केंद्रकामध्ये 17 प्रोटॉन्स आहेत आणि 20 न्यूट्रॉन्स आहे. इथे किती होते, 18 न्यूट्रॉन होते, इथे किती आहेत, 20 न्यूट्रॉन आहे. आहे क्लोरीनचाच अणू पण न्यूट्रॉनचा फरक आहे. मग आता 17 प्रोटॉन म्हणजे 17 इलेक्ट्रॉन, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघा, फर्स्ट शेलला 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि तिसऱ्या शेलमध्ये उरलेले जेवढे आहेत 7 इलेक्ट्रॉन्स, ते त्या ठिकाणी दर्शवलेले आहेत. आणि आता याचा ॲटॉमिक मास नंबर काढायचा, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन 20+17=37 आणि ह्याची ॲटॉमिक मास नंबर आलेला आहे 37. ह्याला क्लोरीन 37 आयसोटॉप्स असे म्हणतात. म्हणजे क्लोरीनचे अशा पद्धतीचे 2 अणू आहेत, एक क्लोरीन 35 आणि एक क्लोरीन 37, की ज्याचा एकाचा ॲटॉमिक मास नंबर 35, एकाचं 37. तर हे आयसोटॉप्स जे आहेत ते काही काही मूलद्रव्यांमध्येच आढळून येतात. आयसोटॉप्स आर ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट्स हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट द डिफरंट मास नंबर. युजेस ऑफ आयसोटॉप्स. आयसोटॉप्स ऑफ सम एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह अँड दे आर यूज इन व्हेरियस फील्ड सच ॲज इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन अँड रिसर्च फील्ड. युरेनियम 235 हा जो आयसोटॉप्स आहे युरेनियमचा, इट इज यूज द न्यूक्लिअर फ्युजन इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट अँड प्रॉडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. अशा पद्धतीचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतो ज्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते. द सेकंड इज सम रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटॉप्स लाईक कोबाल्ट 60 आर यूज इन मेडिकल ट्रीटमेंट ऑफ फॅटल डिसिजेस लाईक कॅन्सर. देन आयोडीन 131 इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ गॉयटर डिसीज ऑफ थायरॉइड ग्लँड्स. Radioactive isotopes are used in detection of the cracks in the underground pipes.
एंड ऑल्सो द रेडियो एक्टिव आइसोटॉप्स आर यूज इन द फूड प्रिजर्वेशन फ्रॉम द माइक्रोब्स एंड द कार्बन 14 इज यूज फॉर डिटर्मिनिंग द एज ऑफ द आर्क्योलॉजिकल ऑब्जेक्ट्स. दीज आर द यूजेस ऑफ द आइसोटॉप्स. न्यूक्लियर रिएक्टर. न्यूक्लियर रिएक्टर इज अ मशीन दैट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल बाय यूजिंग एटॉमिक एनर्जी. इन इंडिया टोटल 22 न्यूक्लियर रिएक्टर इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. अप्सरा इज द एट भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबई इज द फर्स्ट न्यूक्लियर रिएक्टर इन इंडिया. इंडियन साइंटिस्ट हैव डेवलप्ड अ फ्यूचर प्लान फॉर न्यूक्लियर रिएक्टर बेस्ड ऑन प्रोडक्शन ऑफ द आइसोटॉप्स यूरेनियम 233 फ्रॉम द थोरियम 232. इन द न्यूक्लियर रिएक्टर द न्यूक्लियर एनर्जी इन एटम्स इज रिलीज बाय ब्रिंगिंग अबाउट द न्यूक्लियर रिएक्शन ऑन द न्यूक्लियर फ्यूएल. लेट अस अंडरस्टैंड द न्यूक्लियर रिएक्शन विद द एग्जाम्पल ऑफ द न्यूक्लियर फ्यूएल नेमली एज द यूरेनियम 235. हियर द यूरेनियम 235 एटम आर शोन इन द डायग्राम. युरेनियम 235 ऑन बंबार्डेड विद द स्लो स्पीड ऑफ द न्यूट्रॉन्स. या युरेनियमच्या अणूवर न्यूट्रॉन्सचा जर मारा केला स्लो स्पीड ऑफ द न्यूट्रॉन्स. हा युरेनियमचा अणू आहे त्याच्या न्यूट्रॉन्सचा मारा झालेला आहे. इट अंडरगोज न्यूक्लियर फ्युजन टू फॉर्म न्यूक्लियोलाय ऑफ द टू डिफरंट एलिमेंट्स क्रिप्टॉन अँड द बेरियम. त्याचबरोबर तो अणू अस्थिर होतो आणि त्याचे दोन न्यूक्लियोलाय त्या ठिकाणी तयार होतात. एक क्रिप्टॉनचा अणू तयार होतोय आणि दुसरा बेरियमचा अणू त्या ठिकाणी तयार होतोय. क्रिप्टॉन इज 92 एटॉमिक मास नंबर अँड बेरियम इज द 141 अँड 2-3 न्यूट्रॉन्स. त्याच्यातनं अजून 2-3 असे वेगवेगळे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. ऑन डिक्रीजिंग द स्पीड ऑफ दिस न्यूट्रॉन्स ब्रिंग अबाउट द फ्युजन ऑफ द मोर युरेनियम 235 न्यूक्लियस. हे निघालेले जे न्यूट्रॉन्स आहेत ते पुन्हा जे दुसरे युरेनियमचे अणू असतात त्यांच्यावर पुन्हा ते शोषले जातात. त्याच्यावर त्यांचा अटॅक होतो. इन दिस वे देर इज अ चेन रिएक्शन न्यूक्लिअर फ्युजन टेक प्लेस. आणि अशी ही जी साखळी आहे ती सातत्याने चालूच राहते, ती बंद होत नाही. अ लार्ज अमाऊंट ऑफ द न्यूक्लिअर एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द चेन. आणि ही ज्या वेळेला चेन तयार होत असते त्यावेळेला त्याच्यातनं लार्ज अमाऊंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी इज रिलीज. द चेन रिएक्शन इज केप्ट अंडर द कंट्रोल ऑफ प्रिव्हेंट इन द प्रॉबेबल एक्सप्लोजन. हे जे सर्व एक्सप्लोजन आहे किंवा ही जी साखळी आहे ती अशा पद्धतीच्या न्यूक्लिअर रिएक्टरच्या मध्ये एक अणुसंयंत्र असतं त्यामध्ये ती नियंत्रित केली जाते साखळी आणि त्याची किरण वगैरे जी आहे ती बाहेर पडू दिली जात नाही. टू कंट्रोल द चेन रिएक्शन इन द न्यूक्लिअर रिएक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. हा जो न्यूट्रॉन्सचा जो स्पीड आहे तो थोडा डिक्रीज केला जातो आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्सची संख्या सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रित केली जाते. फॉर दिस पर्पज द फॉलोईंग प्रोव्हिजन इज मेड इन अ न्यूक्लिअर रिएक्टर. आणि यासाठी त्यामध्ये मॉडरेटर यूज केलेलं असतं, कंट्रोलर यूज केलं असतं. मॉडरेटर काय आहे? द ग्रॅफाइट ऑर द हेवी वॉटर इज यूज ऍज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. ह्या न्यूट्रॉन्सचा जो मारा होतोय त्याची स्पीड कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा हेवी वॉटर जे आहे त्याचा वापर केला जातो. त्यानंतर कंट्रोलर टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बाय ऍब्झॉर्बिंग देन रॉड्स ऑफ बोरॉन्स कॅडमियम बेरिलियम एक्सेट्रा आर यूज इन द कंट्रोलर. ही त्यामध्ये जे कंट्रोलर्स बसवलेले असतात त्यामध्ये हे जे बोरॉन कॅडमियम किंवा बेरिलियम यांचे रॉड बसवलेले असतात जेणेकरून त्यामधून होणारे हे जे न्यूट्रॉन्स तयार होतात आहे, जी किरणं तयार होतात आहे ती त्या ठिकाणी शोषली जातात. द हीट प्रोड्यूस इन द फ्युजन प्रोसेस. आणि ती जी प्रचंड उष्णता तयार झालेली आहे ती तिचा जो वापर आहे ते पाण्याद्वारा ती थंड केली जाते. वॉटर इज ट्रान्सफॉर्म इन टू स्टीम. त्या पाण्याचं रूपांतरण त्या गरमीमुळे वाफेमध्ये होतंय आणि त्या वाफेवर मग टर्बाईन्स फिरवले जातात आणि अशा रीतीने इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. आता हा एक चांगला उपयोग त्याचा आहे. दुसरा जो वापर आहे तो म्हणजे हाच युरेनियमचा अणू अणुबॉम्ब तयार केला जातो. आणि आता यदाकदाचित जर तिसरं महायुद्ध झालं तर या युरेनियमच्या अणूपासून बनलेले बॉम्ब वापरले जातील आणि अशाच पद्धतीची ही साखळी तयार होईल. ही साखळी जी आहे ती आपण इथे नियंत्रित करतो. त्याची जी उष्णता बाहेर जाऊ देत नाही, त्यांची किरणं बाहेर पडत नाही. पण जेव्हा निसर्गात तो टाकला जाईल त्यावेळेला तिथे प्रचंड उष्णता निर्माण होऊन
मोठ्या प्रमाणात हानी ही होऊ शकते। म्हणजे याचे दोन प्रकारे उपयोग आहे, एक जर चांगला उपयोग केला तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि बॉम्ब तयार केला तर संपूर्ण मानवजात या ठिकाणी नष्ट होते। तर भारतामध्ये सुद्धा अप्सरा ही सर्वात पहिली जी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईला जे आहे त्याला अप्सरा असं नाव दिलं गेलंय, ते फर्स्ट रिसर्च सेंटर आपल्या भारतामध्ये आहे आणि ती त्या ठिकाणी आपल्या भारतीय सायंटिस्टनी थोरियम पासून युरेनियम जे आहे ते तयार त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी हा केला जाऊ शकतो। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल। नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका।